निलजी ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये 5 एकर जमिनीमध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली आहे। या अभिवृद्धीसाठी आमदार फंडातून 1.5 कोटीच्या निधीतून हा तलाव निर्माण करण्यात आला आहे असे सांगितले जाते। पण प्रत्यक्षात या तलावाची अवस्था पाहिली तर फक्त 50 लाख खर्च केले आहेत हे उघडकीस येत आहे। कारण तलाव निर्मितीसाठी म्हणून संरक्षण जाळी मारण्यात आली आहे। ती जाळी पहिल्याच पावसामध्ये मोठमोठे भेगा पडून कधी पडेल हे सांगता येणार नाही। यामुळे या ठिकाणी दररोज सायंकाळी व सकाळी वॉकिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांनी या कामकाजाबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। एवढेच नसून या कामकाजासाठी 1.5 कोटीपैकी फक्त 50 लाख रुपये खर्च करून बाकीचे पैसे ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी कडेमणी आणि कॉन्ट्रॅक्टर विश्वनाथ हुल्ल्याळ यांनी पैसे खाल्ले असावेत असा आरोप केला जात आहे। हे आम्हाला तरी ते तळ्याचं जे काम झालेलं आहे हे चांगल्या दर्जाचं काम झालेलं नाही आहे। कारण आमचं तळं इतकं मजबूत होतं पहिल्यापासून, भरपूर मजबूत होतं। त्याला साईडची दगडं बिगडं होती, ती मोठी मोठी दगडं होती आणि घटमूट होती। आत्ता जे यांनी साईडहून सॉरी माती लावलेत, माती लावून ती दगडं लावलेत, ती दगडं लहान लहान दगडं लावलेत आणि ती दगडं एक पाऊस जरी आला तर दुसऱ्या पाऊसापर्यंत म्हणजे ती राहणारच नाहीत। या पद्धतीचं हे काम झालेलं आहे आणि हे आमदार फंडातून काम चालू आहे आणि आमदारांचं इकडं लक्षच नाही आहे, त्यामुळे हे आता रस्ते पाळी कोसळून सर्व पडायला लागले। हे साईडचं जे कंपाऊंड घातलेत ते आमचा जो तलावचा मेजरमेंट आहे हा मेजरमेंट सोडून 10 फूट आतमध्ये घेतलेत आणि बाहेर जागा सोडून हा कंपाऊंड मारलेला आहे आणि हे कंपाऊंड आता पडायला लागला आहे। हे तलावच्या वॉकिंग ट्रॅक भरपूर बहुत्यांनी संपूर्ण फेवर्स बसवतो म्हणून म्हटले होते आणि इकडं काही थोडाच भाग बसवलेला आहे आणि पूर्ण भाग फेवर्स बसवलेला नाही आहे। आणि मला वरच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायचं आहे की हा पूर्ण फेवर्स बसून फेवर वॉकिंग ट्रॅक कम्प्लीट करायला पाहिजे। हे अजून काम अर्धवट आहे। ह्या तलावासाठी 1.5 करोड रुपयाचा फंड शँक्शन आहे आमदार फंडातून। इथे जास्तीत जास्त मला वाटतं फक्त 50 लाखाचं काम झालेलं आहे आणि बाकीचं काहीच अजून काम झालेलं नाही आहे। काम अर्धवट आहे। कॉन्ट्रॅक्टरनी जे काम केलेलं आहे ते बरोबर दर्जाचे केलेलं नाही आहे। कारण ही दगडं बिगडं लावायची होती, चांगल्या तऱ्हेची लावायची होती। ही दगडं त्यांनी फक्त इकडची फालतू आणून बसवलेले आहेत, इकडचीच काढून इथेच बसवलेलं आहे। त्यांनी बाहेरून काही आणून बसवलेलं नाही मटेरियल। 50 लाखाचं काम केलेत, बाकीचे 1 कोटी खर्च त्यांनी जे खिशात घातलेलं असं तुमचं तसं आमचं म्हणणं आहे। कारण हे कामाच्या दर्जाचं झालेलं नाही आहे 1.5 कोटी रुपयाचं। आता ही साईड दिसते बघा, ह्या साईडला जी दगडं आमच्या पहिला पूर्वी तलावची पाळीची होती तीच दगडं बसवलेली आहेत आणि इकडे आहेत। हे आम्ही घर बांधताना पायाभरणी जी करतो त्याच्यात ते बॉर्डर हाणून टाकतो, ते बॉर्डर ह्यांनी ह्या साईडला नुसतं हाणून टाकून काळं दाखवून फोटो मारून पैसे काढून घेतलेले आहेत। ह्या त्या साईडला जी दगडं बसवलेली आहेत ने तशी दगडं ह्या पूर्ण तलावाला बसवायला पाहिजे, तरच ही दगडं टिकणार आणि हा पूर्ण वॉकिंग ट्रॅक चांगला करायला पाहिजे। आणि काय केलेत, हे आमचं तळ्याचं एक साईडला मोरमसारखं घट माती होती तीच काढून ह्यांनी आमच्या तळावासाठी वापरलेली आहे। आमच्या तलावातलीच माती काढून तळाव हे रस्त्यासाठी वापरलेलं आहे। त्यांनी दुसरीकडनं कुठनं काय मटेरियल आणलेलं नाही, फक्त मटेरियल आणलेलं त्यांनी थोडं 6 mm लोखंड आणि कमी दर्जाचं सिमेंट घालून त्यांनी ते बॉर्डर तयार केलेत। एवढंच बाकी त्यांनी काय काम केलेत आणि हे जाळी वगैरे मारलेत। ही जाळी आता हे पावसाळ्यात म्हणजे पडून जाते ती, ते आता आताच इथं बघा हे खच्चीकरण झालेलं आहे रस्त्याचं। नंतर अजून पाऊस पडला तर ते काय पावसाळ्यात टिकणार नाही ती। तरी ज्या अधिकाऱ्यांनी काम त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं आहे त्यांना येऊन योग्य पद्धतीनं काम करून देऊन चांगलं म्हणजे जो फंड त्यांनी घातलेला आहे सरकारनं त्याला फक्त 6 रुपयांचे 2 बार तो फंड त्यांनी चांगला वापरावा, लोकांची सोय चांगली करावी। ह्या पूर्ण वॉकिंग ट्रॅकसाठी त्यांनी पूर्ण तलावाला फेवर्स बसवले, फक्त 1/4 त्यांनी फेवर्स बसवलेले आहेत, बाकी 3 भाग अजून फेवर्स बसवायचे आहेत ते त्यांनी बसून द्यावं आणि तळ्याचं काम चांगलं करावं। लोकांचं त्यांनी चांगला शेतकऱ्यांचं आणि लोकांचं वॉकिंग ट्रॅकच्या लोकांचं जरा चांगलं भलं व्हावं अशी आमची विनंती आहे। या तलावासाठी म्हणून तलावातीलच माती काढून तलावाभोवती वापरण्यात आली आहे। एवढेच नसून तलावासाठी वापरण्यात आलेले दगड लहान असल्याने ते उकळून जात आहेत। या व्यतिरिक्त वॉकिंग ट्रॅकसाठी म्हणून तलावाभोवती फेवर्स ही अर्धवट बसविण्यात आले आहेत। यामुळे ठेकेदार आणि PDO यांचा काळा बाजार उघडकीस आला आहे। या भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तलावासाठी एवढी मोठी रक्कम मंजूर केली, पण याचा सदुपयोग झाला आहे की नाही याची पाहणी करणे आमदारांचे ही काम होते, पण तसे झालेच नाही। या साऱ्यावर कोण कारवाई करणार की हा काळा बाजार असाच चालू राहणार असे वॉकिंगला येणाऱ्या नागरिकातून दररोज चर्चा होत आहे। याकडे जर लक्ष दिले नाही
तर येत्या काळात निलजी गावातील नागरिक आंदोलन छेडणार असा इशारा त्यांनी दिला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.